महात्मा फुले ने सांगितलं, विद्येविना मती गेली, मती विना गति गेली, गता गति विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका विद्येने केले। मग आम्ही बुद्धाला शरण गेलो, आमचा काय गुन्हा? अरे ज्यांनी या देशामध्ये वर्ण व्यवस्था लिहिली, वर्ण व्यवस्थेची पूजा केली, ज्यांनी या देशामध्ये जातीयता निर्माण केली, त्यांना माराना छोडे तुटेपर्यंत आम्ही तर समतेला शरण गेलो। हा बाबासाहेब आंबेडकरांचा फारतार उपकार आहे। आणि दीक्षा घेतल्याच्या नंतर बाबाला पत्रकारांनी नागपूरला विचारलं की बाबा काल तुम्ही महार होते, बाबा काल तुम्ही अस्पृश्य होते, बाबा काल तुम्ही शूद्र होते, आता बौद्ध झालात, आता तुम्हाला कसं वाटतं? बाबासाहेब म्हणतात, मला कसं वाटतं? अरे हा जखमी देह माझा, हा जखमी देह माझा, मी बुद्धास वाहिला। अरे हा जखमी देह माझा, मी बुद्धास वाहिला, आणि माझाच पुनर्जन्म मी डोळ्याने पाहिला, माझाच पुनर्जन्म मी डोळ्याने पाहिला। एका नरककुंडातून माझी आणि माझ्या समाजाची मुक्तता करत आहे। हजार वर्षाच्या त्या गुलामगिरीच्या श्रृंखला मी तेतडातर तोडलेल्या आहेत। पत्रकारांनी बाबाला पुन्हा छेडलं, बाबा भाऊ धम्मामध्ये दोन पंथ आहेत, हीनयान आणि महायान। मग तुम्ही जो हा दीक्षा घेतलेला धम्म हीनयान आहे का महायान आहे? बाबासाहेबांनी सांगितलं, हे हीनयान नाही, मी घेतलेला धम्म महायान नाही, तर हे माझं नवयान आहे, तुम्ही स्वीकारा। बाबासाहेबाला पत्रकारांनी विचारलं की बाबा तुम्ही नास्तिक आहात की आस्तिक आहात? बाबा म्हणाले, मी नास्तिकय नाही आणि आस्तिकय नाही, मी वास्तविक आहे। वास्तविक जीवन जगा, हा प्रेरणादायी संदेश बाबांनी आम्हाला दिला आणि त्या वर्ण व्यवस्थेला मुठ माती दिली। आणि म्हणून सांगत आहे, वर्ण व्यवस्थेला तू लाविला सुरंग, वर्ण व्यवस्थेला तू लाविला सुरंग, जातीच्या तटबंदीचा फोडला तुरुंग, जातीच्या तटबंदीचा फोडला तुरुंग, जातीच्या तटबंदीचा फोडला तुरुंग। पाहून या ज्ञान तुझे, ओ पाहून या ज्ञान तुझे, पाहून या ज्ञान तुझे, दुनिया झाली दंग, पाहुनिया ज्ञान तुझे, दुनिया झाली दंग, धरतीने पांघरला निळा निळा रंग, धरतीने पांघरला निळा निळा रंग, धरतीने पांघरला निळा निळा रंग, धरतीने पांघरला हा निळा निळा रंग। आणि तू अरे खोड मोडली आणि रूढी गाडली, घोड मोडली रूढी गाडली समते ममतेसाठी, आणि बुद्धाला तू शरण गेला हे घेऊन कोटी कोटी। जीवन तुझे होते रे जसे चंदन, जीवन तुझे होते रे जसे चंदन, जीवन तुझे होते बा भीमा जसे चंदन। कारण माझा भीम एवढा मोठा होता की त्या हिमालयालाही लाज वाटावी, आणि एवढा झिजला होता की त्या चंदनालाही लाज वाटावी। पण इथल्या भारतीय वर्णव्यवस्थेच्या पुजाऱ्याला मात्र निर्लज्जपणाने एवढी त्यांनी हात ओलांडली की बाबासाहेबांचा पदोपदी जातीमुळे अपमान केला हो। अरे जगामधल्या सगळ्यात विद्वानाच्या पंक्तीला बाबासाहेब सगळ्याच्या पुढे होते। जगातला पहिला विद्वान म्हणून बाबासाहेबांची आजही पूजा केली जाते, पण त्यांच्याच देशामध्ये शूद्र म्हणून त्याचा अपमान पदोपदी झाला। एमए पीएचडी डीएससी एलएलडी डी लिट बॅरिस्टर ॲट लॉ एवढा शिकला माझा बाप, पण जातीचं मात्र संकट उठणार नाही।
बाबा साहेब शिकले कसे शिकले वर्गाच्या बाहेर बसून जातीमुळे बडोद्याची नोकरी सोडावी लागली जातीमुळे गाडीवानांनी लहानपणी गाडी खाली उतरून दिले जातीमुळे अरे जात कशाला म्हणतात रे जात जी मनातून जात नाही तिला म्हणतात जात या जातीनेच केला या बहुजनाचा घात आणि म्हणूनच मारली बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्या छाताडामध्ये बुट्टानिशी लात पाडले तिचे तान गोत्री केली ती जात आणि म्हणून तुम्ही आम्ही आलोत माणसात माणसाला माणसात बसवण्यासाठी मानव मुक्तीचा लढा बाबासाहेबांचा होता त्यांनी समर्थपणे लढला आजही यात बोंब ठोकलेली या देशामध्ये जातीवर आधारित असणार आरक्षण बंद झालं पाहिजे मी पहिल्यांदा स्वागत करेल या मागणीचं जातीवर आधारित असणारं आरक्षण बंद झालं पाहिजे ही तर माझी आंतरिक हाक आहे परंतु सर्वात प्रथम हा प्रश्न आहे 80% मराठा समाज सत्तेत आहे 80% मराठा समाजाकडे प्रॉपर्टी आहे 80% मराठा समाजाकडे सहकार क्षेत्र आहे 80% मराठा समाजाकडे शैक्षणिक संस्था आहेत 80% मराठाकडे सगळ्या भानगडी असताना सुद्धा आज मराठा आरक्षण मागत आहे 80% मंत्री मराठ्याचे असून मराठा आरक्षण मागतात अरे आम्ही बहुजनांतर अजून सत्तेचा दरोजाही पाहिला नाही पण जातीवर आधारित असलेलं आरक्षण कोण्या धर्तीवर तुम्ही आमचं बंद करताय काच उत्तर दिलं पाहिजे याच्या पुढे जाऊन काही मनवादी पिल्लावळीचे पोचलेले कुत्रे आणि कुत्री भुकायला लागल्या की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणे घटनाच लिहिली नाही काय कमाल मग बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिहिली नाही तर हे जे संविधान या देशात चालू आहे हे काय तुमच्या माईच्या धगडाने लिहिलं का हो रे हे तरी सांगा ना बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही म्हणणारे काही जे मनवादी पिल्लावळीची औराद आहे मग घटना कुणी लिहिली हे मात्र सांगत नाहीत जात आडवी येते पण सगळ्यात पहिल्यांदा जात भिमानं मातीत घातली ब्राह्मण कन्येशी लग्न करून वर्ण व्यवस्थेला मुठ माती दिली आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचा पाया रोवला परंतु जातीमुळे अरे जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले माझ्या अभ्यासानुसार जे लोकांना मान्यच नव्हते ते लोकमान्य झाले ज्यांनी इथल्या बहुजनाचे आत्मे दुखवले ते महात्मा झाले भुईमुगाच्या शेंगा वर लागतात की खाली लागतात माहित नाही ज्याच्या माईनं कधी हातात खुरप धरलं नाही ज्याच्या बापानं कधी रुग्ण धरलं नाही असे लोक शेतकऱ्याचे नेते झाले सडक सक्यारी इथं सत्ताधारी झाले परंतु अभिमान आहे आमच्या बापाचा आम्हाला अभिमान आहे पी आर आंबेडकरांचा आम्हाला कारण वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे माझे बाबासाहेब यांच्या बापाचे बाप झाले यांच्या बापाचे बाप झाले आणि त्या बापाला वंदन आहे आणि वंदन तरी का कारण तू खोड मोडली रूढी गाडली खोड मोडली रूढी गाडली समते ममते साठी अरे बुद्धाला तू शरण गेला हे घेऊन कोटी कोटी जीवन तुझे होते रे जसे चंदन अर्ध्या भीमा चरणी माझे पहिले वंदन भीमा चरणी माझे पहिले वंदन भीमा चरणी माझे